नमस्कार, स्पीच कट्टा ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे घरगुती उपाय. मग तो प्रॉब्लेम तोत्रेपणाचा असू द्या किंवा बोबडेपणाचा असू द्या, बोलताना अडखळणे किंवा उच्चार अस्पष्ट असणे ह्यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत, स्पीचमध्ये डिलेज आहेत किंवा स्पीचमध्ये डिसफ्लुएन्सेस आहेत, त्यासाठी त्यांना टॅकल करण्यासाठी हे जे घरगुती उपाय आहेत ह्यांचा उपयोग होऊ शकतो. पण हे उपाय जाणून घेण्याआधी एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छिते. हे जे उपाय आहेत, फक्त ह्या उपायांनीच तुम्हाला रिलीफ मिळणार नाही. ह्या उपायांसोबत तुम्हाला तुमची जी स्पीच थेरपी आहे ती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जे तुम्हाला एक्सरसाइजेस तुमच्या थेरपिस्टनी सजेस्ट केले आहेत ते देखील तुम्हाला तंतोतंत फॉलो करायचे आहेत. त्याबरोबर हे जे घरगुती उपाय आहेत ते रोज तुम्ही नित्यनियमाने कमीत कमी 6 महिने करायचे आहेत. आणि ह्याचा ॲडेड बेनिफिट तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये दिसणार आहे. हे जे घरगुती उपाय आहेत ते डिरेक्टली तुमच्या स्पीचला करेक्ट करत नाहीत, क्लिअर करत नाहीत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्पीच डिसऑर्डर्स असतात, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या त्याच्या न्यूट्रिशनमध्ये बरेचशा कमतरता असतात. त्याचप्रमाणे त्याला बरेचसे बिहेवियल इश्यूज देखील जाणवतात. एन्झायटी लेवल ही जास्त असते, कॉन्फिडन्स लेवल हा कमी असतो, रेस्टलेसनेस चंचलपणा हे जास्त असते, एका जागी बसत नाहीत, स्थिर नसतात. तर हे जे उपाय आहेत ह्यामुळे हे जे बाकी ॲडिशनल फॅक्टर्स आहेत त्यांना डील करण्यासाठी मदत मिळणार. हे त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला हेल्प करणार. ब्रेनला, त्यांच्या नर्व्सला काम डाऊन करण्यासाठी हे जे उपाय आहेत ते तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. आणि ह्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला स्पीचवर दिसणार. कारण जर तुमचं ब्रेन फोकस्ड असेल तर कुठलाही रिझल्ट अचीव करण्यासाठी तुम्हाला मदत होणार. आणि म्हणून हे जे उपाय आहेत ते तुम्ही दुसरी गोष्ट, जर तुम्ही हे उपाय ह्याच्या आधी केले असतील आणि त्याचा तुम्हाला जर फरक जाणवला असेल, त्याचा तुम्हाला रिझल्ट जर मिळाला असेल, तर ते इतरांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि आम्हाला खाली कमेंटमध्ये देखील कळवा की तुम्ही कुठले उपाय करून पाहिले आहेत किंवा करून पाहणार आहात आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला काय जाणवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि स्पीच कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. चला तर आता आपण पाहूया हे असे कुठले घरगुती उपाय आहेत जे आपण केल्यानंतर स्पीचमध्ये आपल्याला फरक जाणवेल. सनलाईट खूप अबंडंटली फ्रीली सापडणारा हा उपाय आहे, पण आपण तो घेत नाही, त्याचा उपयोग करून घेत नाही. तर सर्वात प्रथम कोवळ्या उन्हामध्ये आपल्या मुलांना रोज बसवायचं आहे किंवा प्रत्येकाने बसायचं आहे. विटॅमिन डी जे आपल्या स्किनमध्ये तयार होतं सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन, ते विटॅमिन डी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन जे आपल्या बॉडीला गरजेचं आहे. विटॅमिन डी ची लेवल जर चांगली असेल, ॲडव्होकेट असेल, तर मुलांचं अटेन्शन, त्यांचा फोकस हा खूप चांगला असतो, इरिटेबिलिटी कमी होते आणि त्यांच्यामध्ये बिहेवियर प्रॉब्लेम्स जाणवत नाहीत, मूड स्विंग्स हे येत नाहीत. आणि विटॅमिन डी हे आपल्याला माहितीच आहे फार महत्त्वाचं आहे, कारण लहान मुलांच्या ग्रोथमध्ये
त्यांच्या ओव्हरऑल ग्रोथमध्ये, म्हणजेच त्यांच्या फिजिकल आणि त्यांच्या मेंटल इमोशनल ह्या सगळ्या ग्रोथमध्ये विटॅमिन डी एक मुलाचा रोल प्ले करतो किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्यामुळे सनलाईटला एक्सपोज करणं हे फार गरजेचं आहे. पाणी, हो पाणी पिणं हे फार गरजेचं आहे, कारण आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात ते इलेक्ट्रिकल सिग्नल्सवर चालतात जे ब्रेनमध्ये पास होते. आणि जसं आपल्यालाही माहिती आहे की जो पाणी आहे तो इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतो, म्हणजे जेव्हा ॲडव्होकेट अमाऊंटमध्ये पाणी आपल्या शरीराला आपल्या ब्रेनला पोहोचतो तेव्हा ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे ते चांगलं राहतं. ब्रेनला हायड्रेटेड ठेवणं हे फार गरजेचं आहे. डिहायड्रेशनमुळे सुद्धा बऱ्याचशा मुलांमध्ये प्रॉब्लेम्स, मग ते स्पीचमध्ये असू द्या किंवा कॉग्निटिव्हली सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, ते पाण्याच्या कमतरतेमुळे जाणवतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्या शरीराला आपल्या ब्रेनला हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं आहेच, कारण वॉटर कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी हे आपण ऐकलं आहे आणि आपल्याला माहिती देखील आहे. त्यामुळे ब्रेनचं फंक्शनिंग चांगलं होण्यासाठी जे न्यूरल फायरिंग आहेत ते प्रॉपरली होण्यासाठी पाण्याची गरज आहेच. मग तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकतात, माठामधलं गार पाणीही चालेल, किंवा तुम्ही त्या पाण्याला जर मुलांना फ्लेवर्स आवडत असतील तर तुम्ही ओवा, तुळस, लेमन ग्रास हे देखील टाकून त्याला वेगवेगळे फ्लेवर्स देऊन त्याचं प्रॉपर्टीज आणखीन एनहान्स करून तुमच्या मुलांना देऊ शकतात. योगा किंवा प्राणायाम करणे. आपल्या शरीराला जशी खाण्याची गरज आहे चालण्यासाठी, ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, तसंच योगा आणि प्राणायाम केल्यानंतर आपल्या ब्रेनला ऑक्सिजन सपोर्ट हा खूप छान मिळतो. ऑक्सिजन मिळाल्यामुळे आपलं ब्रेन हे जास्ती कार्यरत असते. आपल्या शरीरातील जे आपण इनहेल केलेलं किंवा जे आपण ऑक्सिजन घेतो त्याच्यातील जे 80% ऑक्सिजन आहे ते फक्त आपलं ब्रेन युटिलाइज करतो. त्यामुळे जेवढं ऑक्सिजन हे आपल्या मुलांना किंवा आपल्या स्वतःला मिळत राहील तेवढंच आपलं ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे ते चांगलं होऊ शकतं. आणि आपलं ब्रेन हा योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे केल्यामुळे खूप काम, कंपोज्ड, स्थिर असा असतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी, जसं योगा आणि मेडिटेशन, प्राणायाम हे तुम्हाला काम आणि कंपोज्ड करणार, तसेच तुमच्या बॉडीला मूवमेंटची गरज असते. त्यामुळेच अशा वेळेस जर तुम्ही तुमच्या मुलांना आउटडोर गेम्स एनकरेज केले तर त्यांचे जे बॉडी आहे त्याचं ब्रेनचं एक चांगलं कोऑर्डिनेशन तयार होते आणि त्यांचं ब्रेन फंक्शनिंग, त्यांचं ब्रेनचं आणि त्यांचे जे ओव्हरऑल मसल्स आहेत ह्याचं कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी फार मदत होते. खूप छोट्या छोट्या ज्या आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामधनं सुद्धा आपण हे साध्य करू शकतो. प्रत्येक वेळेला आपण बाजारामधनं गेम्स आणलेच पाहिजेत असं काहीच नाही आहे. तुमच्या घरी जे काही तुमच्याकडे सामान असेल ते घेऊन तुम्ही वेगवेगळे गोल्स देऊन तुमच्या मुलांना एंगेज ठेवू शकता. कधी कधी घरातील जी कामं आहेत, सिम्पल कामं, झाडू मारणे, केरकचरा काढणे, भांडी घासणे, कपड्यांची घडी करणे, कपडे वाळत घालणे, ह्या ज्या छोट्या बेसिक जी कामं आहेत जी आपण नेहमी करतो ते आता मुलांकडनं करून घ्या. ह्याच्यामुळे मुलं एकतर बिझी राहतील, दुसरी गोष्ट त्यांचं ब्रेन हे ऑर्गनाइज्ड होईल आणि फोकसिंगची पॉवर वाढते. म्युझिक, चांगली म्युझिक जेव्हा आपला ब्रेन ऐकतो तेव्हा तो खूप ऑर्गनाइज्ड काम असा असतो. बऱ्याचशा रिसर्चमध्ये असं दिसलं आहे की जे आपले म्युझिक आहे ते ब्रेनवर खूप प्रभावी असते. ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये कॉग्निटिव्ह, मेमरी, सोशो प्रॅग्मॅटिक, अकॅडेमिक ह्या ज्या सगळ्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यावर म्युझिकचा फार मोठा प्रभाव आहे. सो
जेव्हा तुमचा ब्रेन कंटिन्युअसली एखाद्या चांगल्या म्युझिकला एक्सपोज असतो तेव्हा ब्रेनचे जे सेंटर्स आहेत ते रिवायर होतात आणि त्याच्यामधनं डिझायर इफेक्ट दिसतो. जर तुम्हाला चांगले म्युझिक ऐकायचे असतील तर त्याचे लिंक मी देते, ते तुम्ही तुमच्या मुलांना ऐकू शकता. ब्राह्मी जसं आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये बरेचसे अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ब्रेन बुस्टिंग प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहे, जेणेकरून ब्रेनची डेव्हलपमेंट ही चांगली होते, जे आपलं ब्रेनचं फंक्शनिंग आहे ते चांगलं होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन टप्प्यांमध्ये करावं. सर्वात प्रथम ब्राह्मीचं ऑइल हे अवेलेबल असते, ते तुम्हाला घ्यायचं आहे. थोडंसं कोमट करा त्या तेलाला आणि 15 ml, जर एखादा प्रौढ व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी ते माप जास्त होईल, कमीत कमी 20 ml पर्यंत. तर ते तेल हलकंसं कोमट करायचं आहे आणि त्यांनी तुमच्या मुलाच्या डोक्याला मसाज करायचा आहे. हा मसाज तुम्ही आंघोळी आधी करू शकता, अर्धा तास ते ठेवायचं आहे आणि मग तुम्ही तुमचं डोकं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जर तुम्ही 18 जास्त वयाचे असतील तर ब्राह्मीची टॅबलेट ही अवेलेबल असते आयुर्वेदिक, ती तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यासोबत घेऊ शकतात. जर तुम्हाला स्पेसिफिक ब्राह्मी टॅबलेट्स हवे असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते चेक करू शकतात. लहान मुलांसाठी ज्यांचं वय 10 ते 18 आहे अशांसाठी ही तुम्ही जनरली हाफ टॅबलेट देऊ शकता, हाफ टॅबलेट सकाळी कोमट पाण्यासोबत, आणि हा कोर्स तुम्ही 4 करायचा. बदाम, काळी मिरी आणि मध. बदाममध्ये विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स हे खूप प्रमाणात असतात. काळी मिरी ही अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली असते आणि हनी ह्याच्यामध्ये सुद्धा चांगले बॅक्टेरियाज असतात. ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला एक चाटण बनवायचं आहे. तर 4 काळी मिरी, 5 बदाम ह्यांची एकत्र एक पेस्ट बनवा. ती 1 चमचा मधामध्ये तुम्हाला मिक्स करून रोज सकाळी त्याचं चाटण घ्यायचं आहे. हे तुम्हाला 1 महिन्यासाठी करायचं आहे रेग्युलरली. जर तुमचं मूल हे 3 ते 10 असेल तर ह्याचं प्रमाण तुम्हाला कमी घ्यायचं आहे. 2 काळी मिरी, 3 बदाम आणि 1 चमचा मध आणि तीच प्रोसेस रिपीट करा. अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या शरीरामध्ये स्पेशली आपल्या ब्रेनमध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात जे आपल्या ब्रेनच्या सेल्सना डॅमेज करतात त्यापासून आपल्या ब्रेनचं संरक्षण करतात. सो अँटीऑक्सिडंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. त्यामुळे हे दिल्यानंतर जो ब्रेनवर नेगेटिव्ह इफेक्ट होतो या फ्री रॅडिकलचा तो कमी करण्यासाठी आपल्याला हे मदत करणार आहे. आवळा. आता हे जे आवळा आहे ह्याचं तुम्ही 2 प्रकारे यूज करू शकता. एक आहे तर आवळ्याचा ज्यूस आणि दुसरा म्हणजे मुरब्बा. जर पॉसिबल होत असेल तर रोज 1 आवळ्याचा ज्यूस तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्ही कच्चा चावून खाऊ शकत असाल ते उत्तम आहे. थोडंसं काळं मीठ आणि 1 आवळा ह्याचं सेवन तुम्हाला रोजचं करायचं आहे. हे तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी देखील घेऊ शकता. लहान मुलांसाठी ज्यांना आवळ्याची चव आवडत नाही किंवा जे हे खाऊ शकत नाहीत अशा वेळेस तुम्ही मुरब्बा आवळ्याचा जो मिळतो ते देखील त्यांना देऊ शकता. आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात असतात, विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स. सो आपल्याला आता लिंक जे आपल्याला माहिती आहे की अँटीऑक्सिडंट्स हे ब्रेनच्या डॅमेजपासून प्रोटेक्शन देते. अश्वगंधा
अश्वगंधामध्ये बरेचसे ब्रेन कामिंग प्रॉपर्टीज आहेत. आपल्या नर्वस सिस्टमला काम डाऊन करण्यासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी, त्याला फोकस्ड करण्यासाठी जे प्रॉपर्टीज पाहिजेत ते सगळे अश्वगंधामध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे रोज रात्री झोपताना जे 18 इयर्स अबाव असतील त्यांनी अश्वगंधाची एक टॅबलेट रोजची घ्यायची आहे कोमट पाण्यासोबत. ही टॅबलेट तुम्ही जेवल्यानंतर घ्यायची आहे. जर तुमचं बाळ 10 ते 18 वर्षांमध्ये असेल तर तुम्ही त्यांना ही अर्धी टॅबलेट द्यायची आहे रात्रीची. तूप, तुपामध्ये शुद्ध देसी घी जर अवेलेबल असेल तर ते उत्तम पर्याय आहे. तुपामध्ये चांगले फॅट्स असतात. जे आपलं ब्रेन आहे ते 80% फॅट्सनी बनलेलं असते, म्हणून फॅट्सची गरज फार जास्त असते. त्यामुळे जर तुमच्या जेवणामध्ये रोज 1 चमचा तूप ह्याचं तुम्ही सेवन केलं तर तुमच्या ब्रेनला गुड फॅट्स मिळतील. वेखंड आणि अक्कल काढा हे समप्रमाणात घ्यायचे आहे. त्यांचं चूर्ण बनवा आणि ते चूर्ण मिक्स करून 1 चमचा मधामध्ये रोज दुपारी तुम्हाला घ्यायचं आहे जेवणाच्या आधी. आणि ते जे चाटण आहे ते तुमच्या जिभेवर, तुमच्या मुलांच्या जिभेवर, त्यांच्या टाळूवर, त्यांच्या दोन्ही गालांवर हे हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायचं आहे. आणि हे तुम्हाला 6 महिन्यांसाठी करायचं आहे. तर आत्तापर्यंतचे आपण जे टिप्स ऐकले आहेत, जे उपाय ऐकले आहेत, त्याचं तुम्ही रोज एक स्पेसिफिक टाईम ठेवा आणि त्या स्पेसिफिक टाईमला तुम्ही हे उपाय करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तो डिझायर रिझल्ट लवकर मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. असे अनेक व्हिडिओज ह्या पुढे देखील येणार आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा. स्पीच कट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला आणखीन ग्रो होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. तर ह्या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि स्पीच कट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.